गुजरात मधील विजयाचा भाजपाच्या वतीनं श्रीरामपुरात जल्लोष. भारतीय जनता पार्टीच्या प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे 182 पैकी बहुतांश निकाल समोर येत असताना गुजरातमधील जनतेनं 182 पैकी 156 जागेवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पसंती देत पुन्हा भाजपाच्या हाती सत्ता दिल्यानं देशभरात भाजप कार्यकर्ते जल्लोष साजरा करत असताना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या श्रीरामपूर येथील जनसंपर्क कार्यालयासमोर शहर व तालुका भाजपाच्या वतीनं फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टीला गुजरातमध्ये जे घोघरी यश मिळालं, आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेबांवरती जो विश्वास गुजरातच्या जनतेने दाखवला आणि एकंदरीत जनतेचं प्रेम मोदी साहेबांवर एवढं मोठं आहे हे आज सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून गुजरातचा विजय हा आपल्याला एक दिशा देणारा विजय आहे, एक भारतीय जनता पार्टीला बळ देणारा विजय आहे. म्हणून ही सुरुवात अख्ख्या देशामध्ये झालेली आहे आणि अख्ख्या देशामध्ये बीजेपीचं राज्य या निमित्ताने सगळीकडे येणार आहे आणि एक चांगली सुरुवात या निमित्ताने बीजेपीची झालेली आहे. म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी सारखा नेता आपल्या भारतीय जनता पार्टीला आणि ह्या देशाला लाभला, खरं म्हणजे आपल्या देशाचं भाग्य आहे की एवढं सक्षम नेतृत्व आपल्या देशाला या निमित्ताने मिळालं आणि त्या नेतृत्वावर जनतेने एवढा मोठा विश्वास ठेवला. आणि म्हणून आज एक आनंद असतो, आज आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते साजरे करत आहोत. एक त्यांच्यामध्ये एक नवचित चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि तेच नवचित्त चैतन्य निर्माण घेऊन आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व घेऊन भविष्य काळामध्ये आपल्या महाराष्ट्रात ज्या पद्धतीने काम चालू आहे तेच आता या श्रीरामपूरमध्ये सुद्धा मोठं परिवर्तन या निमित्ताने होणार आहे. ज्या पद्धतीने गुजरातची निवडणूक झाली त्याच पद्धतीने श्रीरामपूर शहराची तालुक्याची निवडणूक होणार आहे आणि म्हणून जनता अतिशय विश्वासाने त्या भारतीय जनता पार्टीकडे पाहत आहे आणि ह्या नेतृत्वाकडे पाहत आहे. निश्चितपणे जे जनतेच्या अपेक्षा आहेत त्या सर्व अपेक्षा भारतीय जनता पार्टी पूर्ण करेल ही या निमित्ताने मी ग्वाही देतो. पुन्हा एकदा तमाम जनतेला मनापासून धन्यवाद देतो की आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास कायम ठेवा एवढीच या निमित्ताने विनंती करतो आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याही तालुकाध्यक्ष दीपक पटारे, ज्येष्ठ नेते कडुसकर सर, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, शहर अध्यक्ष मारुती बिंगले, अनिल भानगडे, मिलिंद कुमार साळवी, दत्ता जाधव, रुपेश हरकल, बंडू कुमार शिंदे, योगेश ओझा, लखन उपाध्ये, प्रवीण वैद्य, सुबोध शेवतेकर, तेजस उंडे, कृष्णा साळुंके आदींसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीनं टिपलेली क्षणचित्रे.